अत्यंत गंभीर विषयावरती आज आपल्याला संबोधित करायचं आहे। आज सकाळी आपण बातमी ऐकली असेल की रिपब्लिकचे सर्वे सर्वा अर्णव गोस्वामी यांच्यावरती कारवाई ही अलिबाग पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्ष या कारवाईचं स्वागत करत आहे। एकंदरच ही कारवाई म्हणजे दिवंगत अन्वय नाईक यांना श्रद्धांजली आहे। त्यांच्या मरणानंतर 2 वर्षानंतर आज त्यांना न्याय मिळालेला आहे, त्यांच्या परिवाराला न्याय मिळालेला आहे। त्यांच्या परिवाराचा 2 वर्षाचा संघर्ष आम्ही जवळन पाहिलेला आहे। कुटुंबाचा करता धरता ज्या वेळेला जग सोडून जातो आणि तो अशा पद्धतीने जातो, त्याचा केवढा मोठा आघात त्या परिवारावरती होत असतो याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलगी या दोघांनी, या माईलेकींनी आपल्या जीवनाचा प्रवास त्यानंतर त्यांच्या पतीच्या जाण्यानंतर एका मुलीच्या वडिलांना तिनं मुकल्यानंतर कशा तऱ्हेनं झाला असेल याची कल्पना करवत नाही। आणि त्याचबरोबर जर त्या माईलेकींना आपला जवळचा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये गेला आणि तरी देखील त्या परिस्थितीला जबाबदार झालेल्या त्याला जे पाऊल उचलावं लागलं, ते पाऊल ज्यांच्यामुळे उचलावं लागलं त्यांच्यावरती कारवाई होत नसेल, त्यांना न्याय मिळण्यासाठी 2 वर्षाचा संघर्ष करावा लागत असेल, तर काय यातना त्या परिवाराला झाल्या असतील याची जाणीव आपल्या सगळ्यांना असणार आहे। आणि आज मला आश्चर्य वाटतंय की देशपातळीवरती ज्यांचं सरकार आहे तो भारतीय जनता पक्ष आणि त्या भाजपाचे पूर्व अध्यक्ष आणि आता देशाचे गृहमंत्री ज्यांच्याकडे देशामधला कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं, देशातल्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आहे, त्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडनं असं वक्तव्य यावं की ज्यामध्ये या अन्वय नाईक परिवाराच्या भावनांना देखील स्थान त्यांच्या मनात नसावं, ते का घडतं याचं उत्तर या 2 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्यांना तो न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि करायला भाग पाडलं त्यामध्ये आहे। 2018ची ही घटना आहे आणि अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं आणि ते आत्महत्येचं पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या त्या सुसाईड नोटमध्ये त्याचं कारण देखील स्पष्ट केलेलं आहे। देशामध्ये असा कुठलं राज्य आहे की ज्यामध्ये एखादा व्यक्ती आत्महत्या करतो आणि त्या आत्महत्येचं कारण त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे, त्याची नावं लिहिलेली आहे, त्या आरोपी त्यानं स्पष्ट केलेले आहेत, त्याची चौकशी केली जात नाही, कारवाई होत नाही, का होत नाही? आणि हेच भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये घडतंय। 2018 साली ज्या पद्धतीनं फडणवीस सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि दाबलं, याचे साक्षीदार काँग्रेस पक्ष त्यावेळेला विरोधी पक्ष होता, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे। त्यावेळेच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी आम्ही सातत्यानं संपर्कात होतो, काय झालं प्रकरण, या प्रकरणावरती काय करताय तुम्ही, ज्या पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पक्षाला, काँग्रेस पक्षाला देखील ऐकायला मिळाली, मला स्वतःला ऐकायला मिळालेली आहे।
आम्ही इथपर्यंत त्यांचा आवाज त्या ठिकाणी दाबला जातो हे पाहिल्यानंतर गेलो होतो की त्यांना त्याचं सांत्वन करावं, परंतु इतकी मोठी दहशत त्या परिवारावर होती की त्यांच्या मुखातून आवाजही फुटत नव्हता. एके ठिकाणी ज्या चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यांना संरक्षण करायला त्यांचं कर्तव्य होतं, त्याऐवजी ते चौकशी अधिकारी ज्या पद्धतीनं आता अन्वय नाईकांचं परिवार सांगतोय की त्यांना असं सांगत होते की ज्याच्यावरती तुम्ही आरोप करताय ते अधिक खूप पॉवरफुल आहेत, त्यांना फार मोठ्या लोकांची बॅकिंग आहे आणि ही भीती त्यांच्या मनामध्ये इतकी रुजवली होती की कोणाशी बोलायला देखील तयार नव्हते. हे पॉवरफुल कोण होते ते आज स्पष्ट झालेलं आहे. याचं कारण असं आहे की ज्यांच्यावरती आरोप होता त्यांना वाचवण्यासाठी कोण जे लोक येत आहेत ते सगळे पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक यामागे अन्वय नाईकांच्या परिवाराला न्याय मिळवू न देण्यासाठी आरोपींना मदत करत होते. आमचा असाही आरोप आहे की या सुसाइड नोटमध्ये या तिन्ही लोकांचं नाव आहे, आज तिन्ही लोकांवरती कारवाई केली, एकावरती कारवाई केलेली नाही. परंतु सुसाइड नोटमध्ये नाव असताना अलिबाग येथे हा गुन्हा घडला, त्या अलिबागच्या पोलीस स्टेशनमध्ये यांना बोलवलं देखील नाही त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायला. त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड हे मुंबईमध्ये झालेलं आहे याचीही चौकशी आज आम्ही मागणी करत आहोत. अलिबागच्या पोलिसांनी इकडे येऊन त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. एवढी स्पेशल ट्रीटमेंट का दिली गेली होती याचं उत्तर आता तत्कालीन फडणवीस सरकारमधले जे कोणी मंत्री होते, मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसजी, त्यांनीही दिलं पाहिजे. इतकी स्पेशल ट्रीटमेंट आणि इतकी दहशत त्यांच्यावरती. दुसरीकडे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये देशपातळीवरती भारतीय जनता पक्षानं टाव फोडला, महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे नेते पुढे होते. त्या प्रकरणामध्ये सुसाइड नोट देखील नव्हती आणि त्यानंतर सुशांत सिंगच्या परिवारामधल्या व्यक्तीने बिहारमध्ये जाऊन तक्रार केली, बिहारमध्ये गुन्हा नोंदवला गेला. 0 FIR ऐवजी FIR नोंदवला गेला, सीबीआयकडे ट्रान्सफर केला झाला. आमचं काही हरकत नाही त्याच्यावरती. आज जे दूध का दूध पाणी का पाणी झालं आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही, परंतु एका परिवारानं त्या ठिकाणी त्यांची चिंता व्यक्त केली. इथं केली असती तर मुंबई पोलिसांनी नोंदवला असता त्यांचा गुन्हा. आमचं एवढंच म्हणणं होतं की अगोदर त्यांनी म्हटलं त्यावरती तक्रार केली नाही, कोणावरती आरोप केला नव्हता, नंतर त्यांनी महिन्याभरानंतर केला, तिथं नोंदवला, तो ट्रान्सफर केला असता तर ती कायदेशीर प्रक्रिया झाली असती CRPCच्या अनुषंगानं. परंतु तिथं जर बिहार पोलीस करतात, बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार आहे, लगेच CBI ती केस घेण्यासाठी प्रवृत्त होते, मग इथं सुसाइड नोट आहे, तुमच्या कालावधीमध्ये ही केस दाबली गेलेली आहे आणि त्यांच्या परिवाराकडनं सातत्यानं अर्ज होत आहेत, सरकारकडे सातत्यानं त्यांची त्या ठिकाणी विनंती होती की ह्या केसमध्ये त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, पुन्हा ही याची चौकशी झाली पाहिजे. मग त्याची चौकशी व्हायला नको? एका देशामध्ये दोन न्याय कसे असू शकतात? एका देशामध्ये दोन दोन कायदे वेगवेगळे कसे असू शकतात? भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या लोकांना त्या ठिकाणी मुभा देण्याची, म्हणून सुसाइड नोटमध्ये नाव असताना देखील कारवाई केली जात नाही. का केली जात नाही याचं उत्तर फडणवीसांनी दिलं पाहिजे. 2 वर्ष ही केस का दाबली देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. गृहमंत्री ते होते आणि आज ज्या पद्धतीनं पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आज म्हणतात की इमर्जन्सी आली, लोकशाहीला शरम वाटेल, डेमोक्रेसी शेम, गृहमंत्री म्हणतात, आश्चर्य आहे. या 6 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालावधीमध्ये 233 लोकांवरती सेडिशनच्या केसेस, देशद्रोहाच्या केसेस लागलेल्या आहेत.
ते डॉक्टर काफिल खानांचं काय गुन्हा होता, त्यांना किती महिने आतमध्ये टाकलं होतं हे आपण पाहतोय. अनेक पत्रकारांची नावं घेता येईल, पवन जयस्वाल, सुप्रिया शर्मा, सरफराज वारसी, मनीष पांडे, अनेक लोक. आताच केरळातल्या एका पत्रकाराला उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी घेऊन अटक केली. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पत्रकारितेचा आणि या केसचा काय संबंध आहे? लगेचच एडिटर्स गिल्ड पासून सगळेजण त्याबद्दल आवाज उठवायला लागले. आश्चर्य वाटते. एखादा पत्रकार असू दे, एखादा नेता असू दे, कोणताही नागरिक असू दे, त्याच्या खासगी आयुष्यामध्ये जर त्याच्यावरती क्रिमिनल स्वरूपाचे आरोप असतील, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असतील, तर त्याची चौकशी व्हायला नको. आणि त्या न्याय व्यवस्थेचा एक पोलीस भाग आहे. ती जर चुकीच्या पद्धतीने वाटत असेल तर त्यांना त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागता येईल. मग इतकं संरक्षण भारतीय जनता पक्षाचं का? कारण ही व्यक्ती भाजपचा अजेंडा चालवते, ही व्यक्ती भाजपच्या इशाऱ्यावर काम करते, ही व्यक्ती विरोधकांना बदनाम करण्याकरता त्याचा उपयोग भाजपा करतं, ही वस्तुस्थिती आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं ज्या पद्धतीचा अपप्रचार करण्यात आला त्यामागे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र निश्चितपणे होतं. आणि हा आरोप आम्ही अगोदर पण केलेला आहे, सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये टीआरपी स्कॅम किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी सोशल मीडियाचं रॅकेट. कालच मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाच्या वरती कशा तऱ्हेनं अपप्रचार रातोरात कशा तऱ्हेनं लाखो अकाउंट तयार केले गेले सांगितले. मीही स्वतः पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून ही जी कारवाई झालेली आहे ती यथायोग्य आहे, त्याचा पत्रकारितेशी काही संबंध नाही. अन्वय नाईक हे महाराष्ट्राचे एक सुपुत्र होते, एका मराठी परिवाराला उद्ध्वस्त करण्यात आलेला. आज भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रातले नेते विरोधी पक्ष नेत्यांपासून सगळेजण ज्या पद्धतीनं या कृत्याचं समर्थन करतायत, त्यांनी ही सुसाइड नोट पाहावी. आणि त्या सुसाइड नोटमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानंतर तरी त्यांना शरम वाटली पाहिजे की कोणाचं समर्थन करतायत तुम्ही. तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने आहात का केवळ राजकीय दृष्टिकोनातून कुठल्याही स्तरावरती जाण्याची तुमची तयारी आहे? मराठी परिवाराला न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं केलं याचा आम्हाला अभिमान आहे, समाधान आहे. ही लढाई त्यांची इतकी संघर्षाची होती, खऱ्या अर्थानं 2 वर्ष जे का त्यांना अन्याय सहन करावा लागला त्यासाठी निश्चितपणे आमची मान खाली जाते की महाराष्ट्रामध्ये असं सरकार होतं की त्यांच्या कालावधीमध्ये न्याय मिळू शकला नाही. आणि म्हणूनच अमित शहाजींना आमचं म्हणणं आहे, त्यांनी असं म्हटलंय डेमोक्रेसी इज शेम. मग डेमोक्रेसी इज शेम म्हणायचं असेल तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना असं म्हणणार आहोत, यस डेमोक्रेसी इज शेम वेन अ वुमन अँड हर डॉटर हु लॉस्ट हर फादर आर डिनाइड जस्टिस बाय द फडणवीस गव्हर्नमेंट. यस, इवन दो देर वॉज अ क्लिअर मेन्शन ऑफ अर्णव गोस्वामी इन सुसाइड नोट, जस्ट बिकॉज द पर्सन हॅपन्स टू बी वेरी क्लोज टू द भारतीय जनता पार्टी अँड ही इज फॉलोइंग द अजेंडा ऑफ भारतीय जनता पार्टी. येस डेमोक्रेसी इज शेम वेन इन्क्वायरी इज नॉट अलाउड वेन जस्टिस इज नॉट अलाउड. येस डेमोक्रेसी इज शेम वेन अन्वय नाईक्स फॅमिली इज टोल्ड बाय द पोलीस इट्सेल्फ दॅट द अक्यूज इज हाय profile. Mr. Arnav Goswami is very high profile and enjoys backing of powerful, and instead of giving protection the police scares the family of the victim. Ani mhanun yacha ami atyanta tivra shabdamade bharatiya janata pakshacha ya pravruttica nishedh karat ahot. आणि जी कारवाई झालेली आहे ती अत्यंत समर्थनीय आहे, योग्य झालेली आहे. अन्वय नायकांना ही श्रद्धांजली आहे, अन्वय नायकाच्या परिवाराकरता हा न्याय आहे. आणि तो न्याय जर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मिळवून दिला असेल आणि त्याकरता प्रयत्न करत असेल तर यापेक्षा अधिक योग्य कोणती गोष्ट असणार नाही. महाराष्ट्राचं जो पुरोगामित्व आहे, महाराष्ट्राची जी पुरोगामी परंपरा आहे, महाराष्ट्राची जी न्याय परंपरा आहे,
त्याला अनुसरून हे पाऊल आहे. बाकी आपल्या नाही, ह्या प्रकरणाचा कोणाच्या पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. ही वस्तुस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून देवेंद्र फडणवीसांपासून जेवढे जे समर्थनात येत आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे. एकंदरच हा गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर आहे आणि एखाद्यावरती जर गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप असता तर त्यांच्या समर्थनार्थ येणं हे निश्चितपणे मला असं वाटतं की त्या त्या लोकांनी चिंतन त्याच्या करण्याची गरज आहे, आत्मचिंतन करण्याची गरज आहे की कोणाच्या सांगण्यावर ना आपण हे समर्थन करत आहोत आणि कशाचं समर्थन करत आहोत. भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे आणि भाजपाचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्ती धोक्यात आल्यानंतर आज भाजपला लोकशाहीची आठवण झालेली आहे आणि ही आठवण विरोधी पक्षात असतानाच लोकशाहीची भाजपला होते, सत्तेमध्ये असताना होत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या कार्यकालावधीमध्ये काय झालं होतं याची आम्हाला पाडा वाचता येईल. कशा तऱ्हेनं केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून कार्यकर्त्यांवरती तडीपारीची कारवाई केली गेली हे आपण पाहिलंय. त्यांचं केवळ देवेंद्र फडणवीसजींचा एक फोटो सोशल मीडियामध्ये टाकला, त्या बालगुडेला 90 दिवस बेल मिळवून दिली नव्हती यांनी. केवळ देवेंद्र फडणवीसजींच्या परिवाराचा फोटो टाकला म्हणून जोगेश्वरीमध्ये एका व्यक्तीला तशाच तऱ्हेनं अटक केली आली होती हे आपण पाहिलंय. त्यामुळे आज ज्या पद्धतीनं मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रयत्न चाललाय लोकशाहीच्या नावानं हे लोकांचा विश्वास बसणार नाही. तुमचं सरकार होतं 5 वर्ष, तुम्ही काय केलं हा त्याचा मुद्दा आहे. कोणाला वाचवायचा प्रयत्न करायचा विषयच नव्हता. तुमचं सरकार होतं, गृहमंत्री होते, काय करत होते ते? हे तुम्ही जेव्हा असे प्रश्न विचारता त्यावेळेला तुमचं गृह मंत्रालय त्या तुमच्या कालावधीमध्ये तुम्हाला चालवता येत नव्हतं. गृहमंत्री हे पूर्णपणे अयशस्वी झाले असं सर्टिफिकेट आशिष शेलार देतात. प्रश्न असा आहे की तो न्यायव्यवस्था ठरवेल योग्य आहे की अयोग्य आहे. आजच्या परिस्थितीमध्ये ही केस ओपन करण्याकरता तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया सरकारनं राबवलेली आहे. एकंदरच तिथल्या पोलिसांनी ज्या न्याय दंडाधिकाऱ्यांकडे ही केस होती ए समरी फाईल झाली होती त्यांच्याकडे पुन्हा या संदर्भामधली माहिती दिली होती आणि निश्चितपणे त्यांना ह्याची माहिती दिल्यानंतर ही केस त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती, या पुन्हा चौकशी करण्यात आली होती. याचे पुरावे, अधिक सबळ पुरावे हे सापडले होते पोलिसांना, जे अगोदर कदाचित दुर्लक्षित केले गेले असतील, चौकशी केली नसल्यामुळे ते मिळाले नाहीत नीट, पण आता मिळालेले आहेत आणि हे पुराव्यासहित मला असं वाटतं की पुढे केस ही चालेल आणि त्यांचेही वकील लागतील ना त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की औषध जसं आकाश कोसळल्यासारखं का करतायत, कारण हा मेसेज गेलेला आहे की भारतीय जनता पक्ष हा निश्चितपणे राजकारणाच्या दृष्टिकोनातून न्याय व्यवस्थेकडे पाहतो. मी याचं उत्तर दिलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त महत्वाचं उत्तर हे देवेंद्र फडणवीसजींनी दिलं पाहिजे की ही सुसाइड नोट आहे आणि त्या सुसाइड नोटमध्ये अर्णव गोस्वामी सहित 3 लोकांचं नाव आहे. चौकशीला का नाही बोलवलं? अलिबागमध्ये चौकशीला का नाही बोलवलं? कोणाच्या कार्यालयामध्ये बसून त्यांची स्टेटमेंट घेतली गेली आणि हे मॅटर रफादफा करण्यात आलं? सुसाइड नोटमध्ये नाव असताना अशा तऱ्हेची घटना घडू शकते का याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. या
या संदर्भामध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी मी केलेली आहे की अलिबागला ते स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं नव्हतं, हे स्टेटमेंट मुंबईलाच रेकॉर्ड केलं गेलं असं होत नाही. जिथं गुन्हा घडला त्या पोलिसांच्या त्या ठिकाणी स्थानकामध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवलं गेलं पाहिजे. ते का झालं नाही याचंही उत्तर मिळालं पाहिजे. यामधली जे संदेह आहे, यामधली जी साशंकता आहे ती सरकारनं स्पष्ट करावी. मला असं वाटतं की ह्या ज्या केसेस आहेत किंवा या संदर्भामध्ये जे काही आरोप आहेत याची आणि या प्रकरणाची तुलना करता येत नाही. हे प्रकरण सरळ सरळ गुन्हेगारी स्वरूपाचं आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि हे गंभीर स्वरूपाचं असताना त्याच्यावरती 2 वर्ष कारवाई झाली नाही, केली गेली नाही, दाबलं गेलं हे प्रकरण. आणि म्हणून निश्चितपणे जे प्रकरण त्यांच्यावरती आहे, ज्याच्यावरती आरोप आहेत, त्याच्यावरती त्या पोलिसांना योग्य वाटेल तशा तऱ्हेची कारवाई होईल. परंतु ह्या प्रकरणामध्ये 2 वर्ष ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया जर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं केली असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करतो. पण या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी योग्य तपास केला नाही, तुम्ही सांगता काही लोकांचा दबाव होता, त्याच्यात पोलीस सुद्धा दोषी असू शकतात. कारण अनवय नाईक यांच्या पत्नी मुलीने जो आरोप केला की त्यांच्याकडनं जी नोटवर साईन घेतली जात होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आपण सुडबुद्धीने अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आरोप केले होते, ते आरोप आपण मागे घेतोय. आणि जेव्हा त्यांच्या मुलीने त्या नोटचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी ती नोट फाडली. निश्चितपणे म्हणूनच मी मगाशी जी सांगितलं की ही कारवाई झालीच पाहिजे. ह्या हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न जो झाला तो निश्चितपणे फडणवीस सरकारच्या दबावातनं झाला, परंतु तिथले प्रशासकीय अधिकारी जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि इतका मोठा घोर अशा तऱ्हेचा अन्याय या परिवारावर झाला असेल आणि त्यासाठी जर पोलीस प्रशासनातले असे अधिकारी असतील तर ते अधिकारी भविष्यात देखील अशा तऱ्हेचा अन्याय लोकांवर करतील, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही दिशा देणं गरजेचं आहे. हा धडा शिकवणं देखील गरजेचं आहे की कुठं कोणाचंही सरकार येऊ द्या, पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, न्यायबुद्धीनं काम केलं पाहिजे, कोणावरती अशा तऱ्हेचा अत्याचार होता कामा नये. कोण केवळ भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालवतो म्हणून त्याला वेगळी ट्रीटमेंट देणं हे कायदा सुव्यवस्थेला अनुसरून नाहीये, संविधानाला अनुसरून नाहीये. प्रत्येकाला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी जी वागणूक आहे ती पोलिसांनी दिली पाहिजे ज्या वागणुकीचा संविधानानं त्यांना अधिकार दिलेला आहे. आज अर्णव गोस्वामी के ऊपर कार्रवाई हुई है और ये दिवंगत अन्वय नाईक जिनके 2 साल के पहले गुजरने के बाद जो बहुत बड़ा संघर्ष रहा उनके परिवार का, ये अन्वय नाईक और उनके परिवार को न्याय देने की प्रक्रिया शुरू हुई है. ये श्रद्धांजलि है अन्वय नाईक को महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार की तरफ से. निश्चित तौर पर जिस तरह से 2 साल इनका संघर्षमय प्रवास रहा, किस तरह से उन्होंने अपनी जिंदगी बिताई होगी, 2 महिलाएं हैं, मां और बेटी, अपने पति को खो चुकी मां और अपने पिता को खो चुकी बेटी, और जो कारण था जिसकी वजह से उनको आत्महत्या करनी पड़ी वो आर्थिक कारण था, और आर्थिक कारण के वजह से उन्होंने अगर आत्महत्या की है तो उसके बाद में उस परिवार का क्या हुआ होगा ये निश्चित तौर पर हम सोच सकते हैं. और जहां तक बात है ये न्याय नहीं मिलने की जो प्रक्रिया हुई, ये 2 साल उनको जो संघर्ष करना पड़ा इसके लिए फडणवीस सरकार जिम्मेदार है. उन्होंने ये केस बाकायदा दबाने की कोशिश हुई. ऐसा कौन सा राज्य इस देश में होगा जिसमें किसी ने आत्महत्या की उसके सुसाइड नोट में किसका नाम है और उसके ऊपर कार्रवाई नहीं होती, उसकी इंक्वायरी नहीं होती,
उसको जो आरोपी है उसको पुलिस स्टेशन बुलाया भी नहीं जाता, और बाकायदा पुलिस उनके यहां जाती है और किसी अधिकारी के ऑफिस में, दफ्तर में, मुंबई में, घटना अलीबाग में हुई और मुंबई में जाके उनकी स्टेटमेंट रिकॉर्ड की जाती है। ये ऐसी स्पेशल ट्रीटमेंट क्यों दी गई थी? दूसरी ओर इस परिवार को बाकायदा जो इन्वेस्टिगेशन ऑफिसर थे उन्होंने धमकाने की कोशिश की। पुलिस की जिम्मेदारी थी कि उनको संरक्षण देना, उनको न्याय दिलवाना, बजाय इसके उन्होंने क्या किया? तो उन्होंने कहा कि जो व्यक्ति आरोपी आप मान रहे हैं, आप बोल रहे हो, वो बहुत हाई प्रोफाइल आरोपी है, हाई प्रोफाइल व्यक्ति है, उसके पीछे बहुत पावरफुल बैकिंग है, बहुत ही सक्षम लोग, ताकतवर लोग उनके पीछे हैं। तो ये डराने की कोशिश उस परिवार को हुई बजाय इसके कि उसको उनको संरक्षण दिया जाए। और आज अगर उनको न्याय मिलने की प्रक्रिया शुरू हुई है तो बजाय इसका स्वागत किए देश के गृह मंत्री अमित शाह जी, जिनके ऊपर यह जिम्मेदारी है कि कानून और सुव्यवस्था का पालन करें, देश के हर एक नागरिक को न्याय मिले, इसकी जिम्मेदारी उनके ऊपर है, तो इसका आनंद उनको नहीं हुआ, बजाय इसके वो इस पूरी प्रक्रिया का विरोध कर रहे हैं। और जो भाषा उन्होंने इस्तेमाल की बहुत ही अफसोसजनक है। उन्होंने कहा कि लोकतंत्र को शर्म आती है, निश्चित तौर पर लोकतंत्र को शर्म आती है अमित शाह जी, कि जब एक मां और एक बेटी को सरकार न्याय न दे, बजाय इसके को उनको न्याय दे उनको धमकाए, बजाय इसके के सुसाइड नोट में आरोपी का नाम उस परिवार के जो प्रमुख सदस्य जिसने आत्महत्या की उसने लिखा हुआ है उसके ऊपर कार्रवाई करे, पुलिस उनको धमकाती है और कहती है कि ये आरोपी जिसको आप कह रहे हो बहुत ही पावरफुल है, बहुत ही हाई प्रोफाइल है और इसके पीछे बहुत ही ताकतवर लोग हैं। तो ये ताकतवर कौन लोग हैं? ये आज जिस तरह से उनका समर्थन करने के लिए भारतीय जनता पार्टी के सभी नेता आए हैं इससे साबित होता है। और इसी वजह से भारतीय जनता पार्टी की तत्कालीन सरकार, फडणवीस जी की सरकार जो थी, उन्होंने ये केस को दबाने की कोशिश की। निश्चित तौर पर हम इसकी कड़ी भर्त्सना करते हैं, निंदा करते हैं। जो रवैया महाराष्ट्र जैसे प्रगतिशील विचारधारा के राज्य में फडणवीस जी की सरकार ने किया है, ये निश्चित तौर पर घोर अपराध है और हम इसके ऊपर कड़ी निंदा करते हैं, इसकी भर्त्सना करते हैं। हम ये चाहते हैं कि देवेंद्र फडणवीस जी इसका जवाब दे, वो गृह मंत्री थे। इस देश में कौन से राज्य में ऐसे घटना अगर हो और सुसाइड नोट में किसी ने नाम लिख के आत्महत्या की है तो उसके ऊपर कार्रवाई नहीं होती, ना उसको इंक्वायरी के लिए बुलाया जाता है, इंक्वायरी भी नहीं होती। ये कौन से राज्य में हुआ है? ये आप फडणवीस जी आपकी सरकार में हुआ है, तो इसका जवाब फडणवीस जी को देना चाहिए कि दो साल तक इस परिवार को न्याय क्यों नहीं दिलवा पाए आप। और आज एक मराठी परिवार है, पूरा परिवार उध्वस्त हो चुका है, अगर उनको न्याय मिल रहा है तो इसमें आपको दर्द क्यों है? इसका कारण यह है कि जो व्यक्ति इसमें आरोपी था और आरोपी है वो आपका एजेंडा को चलाता है, आपका राजनीतिक एजेंडे को आगे बढ़ाता है और इसी वजह से आप उसका समर्थन कर रहे हैं। धन्यवाद।